आणि भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहलीनं 2020 विश्वचषक विजयाच्या व्यासपीठावर 2020 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. 2020 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विराट कोहली हा भारताच्या विजयाचा एक शिल्पकार ठरला. हा माझा अखेरचा 2020 विश्वचषक होता आणि या स्पर्धेतल्या अखेरच्या सामन्यात 2020 विश्वचषक जिंकण्याचं आमचं स्वप्नही साकार झालं, या शब्दात विराट कोहलीनं आपल्या भावना व्यक्त केल्या. अंतिम सामन्यातल्या सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यानं ही भावना बोलून दाखवली आणि त्यानंतर लगोलग रोहित शर्मानंही पत्रकार परिषदेत 2020 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. 2020 क्रिकेटला रामराम करण्याची ही आपल्यासाठी उत्तम संधी असल्याचं त्यानं सांगितलं. तर 2020 विश्वचषकात विराटची कामगिरी नेमकी कशी होती तर 125 सामने तो खेळला, 4188 धावा त्यानं कुटल्या, त्याची सरासरी होती 48.79%, तर त्यामध्ये 1 शतक आणि 38 अर्धशतकं त्यानं झळकावलेली आहेत. तर 2020 मधली रोहित शर्माची कामगिरी कशी होती, 159 सामने तो खेळला, त्यामध्ये 4231 धावा त्यानं कुटल्या, त्याची सरासरी होती 32.05, तर त्यामध्ये त्यानं 5 शतकं आणि 32 अर्धशतकं झळकावली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहलीनं 2020 विश्वचषक जिंकूनच 2020 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा आपला निर्णय जाहीर केलाय आणि त्या पार्श्वभूमीवर पाहूयात सुनंदन लेले यांचा खास रिपोर्ट. माझ्या एका डोळ्यात हसू आहे, दुसऱ्या डोळ्यात आसू आहे आणि म्हणायला गेलं तर दोन्ही डोळ्यामध्ये आसू आहेत. एक आसू जे आहे ते आनंदाचे आहेत, एक थोडेसे दुःखाचे आहेत. त्याचं कारण असं आहे की विराट कोहली आणि रोहित शर्मानी सुद्धा आपला आंतरराष्ट्रीय शेवटचा T20 सामना खेळण्याची घोषणा केलेली आहे. दोन दिग्गज खेळाडू ज्यांनी भारतीय संघाला मार्ग दाखवला, लीड केलं दोघांनी, असंख्य सुख दुःख एकत्र उपभोगली. त्या विराट कोहलीनी संपूर्ण स्पर्धेमध्ये ठसा उमटवलेला नव्हता. मनातनं तो खतखतत होता की इतका प्रयत्न करूनही मला अपयश काय येत आहे. क्रिकेट देवानी त्याला वरदहस्त दिला. अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाला तुफान गरज असताना विराट कोहलीनी अप्रतिम खेळी रचली, ज्यामुळे भारतीय संघाला 176 धावांचा टप्पा काढता आला. आणि त्याचबरोबर अंतिम सामन्यापर्यंत नेणारा रोहित शर्मा सुद्धा विसरता येणार नाही, बॅट्समन रोहित शर्मा विसरता येणार नाही, कप्तान रोहित शर्मा तर अजिबात विसरता येणार नाही. कारण त्यांनी दडपणामध्ये सुद्धा, हा अंतिम सामना दडपणाचं शेवटचं टोक होता, तेव्हा सुद्धा डोकं शांत ठेवलं, विचार शाबूत ठेवले, संघाला प्रेरणा दिली आणि विजयाचा प्रवास केला. त्यामुळे हे दोघं शिलेदार आहेत, क्रिकेटचे शिलेदार आहेत, ज्यांनी भारतीय क्रिकेट संघाला T20 विश्वचषक मिळवून दिलेला आहे आणि नंतर त्या गोल ABP माझा उघडा डोळे बघा नीट.